श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराज सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना। आता सध्या पितृपंधरवडा सुरू झालेला आहे, तर या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना नैवेद्य कसं दाखवावं हे आपण जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। पितरांना नैवेद्य कसा दाखवावा? सर्वप्रथम पितरांसमोर पाण्याचे भरीव गोल मंडल तयार करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे। जेव्हा आपण देवांना ताट ठेवतो तेव्हा पाण्याचे चौकोनी भरीव मंडल करतो, पण जेव्हा पितरांना नैवेद्य ठेवायचा असतो तर सर्वप्रथम त्या पाटावर आपल्याला पाण्याने गोल मंडल करायचे आहे आणि त्यावर रिकामे ताट पत्राळ ठेवायचे आहे नैवेद्यातील। त्यानंतर संपूर्ण नैवेद्य आपल्याला त्या ताटावर ठेवायचं आहे आणि नैवेद्यातील प्रत्येक अन्नपदार्थावर तुळशीचे पान ठेवायचे आहे। पानाची डेट पितरांकडे होईल असे ठेवावे। प्रथम धूप व नंतर दीप तीन वेळा अर्धचंद्राकृती ओवाळावा, नंतर पाणी हातात घ्यावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने फिरवावे, नंतर एक तुळशीपत्र पाण्यात बुडवावे व खाली व मंत्र म्हणत पितरांना नैवेद्य दाखवावा। ओम प्राणाय स्वधा, ओम अपानाय स्वधा, ओम व्यानाय स्वधा, ओम उदानाय स्वधा, ओम समानाय स्वधा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वधा असे म्हणून हातातील तुळशीपत्र पितरांसमोर ठेवावे व वरील ही कृती पुन्हा करून दुसरे तुळशीपत्र पुन्हा वाहावे। अशा प्रकारे पितरांना नैवेद्य दाखवा। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, व्हिडिओला तुमच्या सर्व आप्तेष्टांपर्यंत मित्रमंडळी नातेवाईकांपर्यंत शेअर करा की जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती मिळाली पाहिजे की नैवेद्य कसं दाखवावा पितरांना, तर नक्कीच व्हिडिओला शेअर करा। श्री स्वामी समर्थ। पुढे भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।